कोणी म्हणलं तिच्या आई तिच्या वडिलांबरोबर ती सुखरूप आहे आणि हे कोणी सांगितलं म्हणलं कोणी पोलिसांनी सांगितलं. मुलीने फेसबुक पोस्ट केली असेल, फेसबुकवरती लाईव्ह केलं असेल, पण त्यानंतर मला मिळालेल्या माहितीनुसार की ती मुलगी तिच्या वडिलांसोबत सुखरूप होती आहे आणि याच्याबाबत मी स्वतः त्या मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिचे दोन्हीही संपर्क नंबर हे कालपासून बंद होते. पण पोलिसांकडून घेतलेल्या माहितीनुसार ती मुलगी तिच्या वडिलांसोबत सुरक्षित आहे. आपल्याला कल्पना आहेच की या ठिकाणी पुण्यातला शिवसेनेचा नेता रघुनाथ कुचिकर याने एका मुलीवरती बलात्कार करून तिचा जबरदस्तीने गर्भपात केला. 16 तारखेला झालेला FIR, 21 पहिल्यांदा बेल, 10 मार्चला दुसरी बेल, सगळे पुरावे देऊन सुद्धा स्पॉट पंचनामे होऊन सुद्धा अशा पद्धतीने बलात्कारांना बेल मिळतो आणि ते बाहेर मोकाट फिरताना दिसत आहेत. जी पीडिता आहे जिच्या सोबत जो काही प्रकार घडलाय तिला मात्र सगळ्या ठिकाणी लपून राहावं लागतं, फिरावं लागतंय. या प्रकरणातली जी पीडिता आहे ती गायब झालेली. रविवारी संध्याकाळपर्यंत ती आमच्या संपर्कात होती, कुणाला येतो म्हणून म्हणली आणि त्याच्यानंतर तिचा फोन बंद झाला. तो आज का गायब बंद आहे. पोलिसांचंही म्हणणं आहे की आम्ही तिला शोधतो, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. तिने एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये तिने असं म्हटलं होतं की न्याय मिळणार नाहीये मला, हे मला कळालेलं आहे आणि म्हणून मी स्वतःला संपवते, हाच माझ्यासाठी न्याय असेल. शिवाजीनगरच्या सिनियर PI ज्या आहेत अनिता मॅडम, त्यांचा फोन आला आणि त्यांनी सगळी माहिती मला सांगितली की आम्हीही शोधामध्ये आहोत, आम्हालाही काही कळत नाहीये, आम्हीही शोधामध्ये आहोत. म्हटलं मला जर काही मिळालं, कुठूनही काही निरोप आला, काही फोन आला, कोणाकडनं माहिती आली तर मी तुम्हाला कळवेन. मला आश्चर्य वाटलाच, मदत तर कोणी केली नाही पण या केसचं दिशाभूल करायचं काम मात्र नक्कीच केलं. कोणी म्हणलं तिच्या आई तिच्या वडिलांबरोबर ती सुखरूप आहे आणि हे कोणी सांगितलं म्हणलं कोणी पोलिसांनी सांगितलं. आणि जर पुणे पोलिसांनी एकाला असं सांगताय की ती तिच्या वडिलांबरोबर सुखरूप आहे आणि मी आत्ता गेले त्या सिनियर PI म्हणतायत की ताई ती गायब आहे, ती कुठे अजून माहीत नाही, मी युनिट त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्यामुळे आता पोलीस नक्की सत्ताधाऱ्यांना कुठला मेसेज देत आहेत आणि विरोधकांना कुठला मेसेज देत आहेत यासाठी मी पुन्हा एकदा आज पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला पण नेहमीप्रमाणे ते बिझी होते, त्यांनी फोन घेतला नाही. मी समजू शकते, सत्ताधाऱ्यांची फार मोठी बलात्कार पिलावळ या सगळ्या पुणे शहरामध्ये फिरतीये, त्या सगळ्यांना वाचवण्याच्या कामात ते व्यस्त असतील असं मी धरून चालते. आणि म्हणून मला सांगायचंय, मदत नाही करता आली तर करू नका पण कृपया जखमेवरती कुणाच्या मीठ सोडू नका. आणि अडाणीपण पण केवढं दाखवायचं, एखादी विक्टीम जेव्हा बसते बाजूला तेव्हा तिचा चेहरा झाकलाच जातो. तुमची ऑर्डर असेल तशी जर पास केली असेल नवीन काही कायद्याने तर मला माहीत नाही आणि त्यामुळे जी पण कोण विक्टीम येते तिचा चेहरा झाकूनच तिला बाजूला, एवढं पण अडाणीपण मीडिया समोर तरी दाखवू नये. पक्षाची पण लाज जाते ना त्याच्यामध्ये, स्वतःची तर आहेच पण पक्षाची पण आहे ना. राहिली गोष्ट पेपर फडफडवायची, पेपर झडकले म्हणून सगळे आत आहेत आणि ते पेपर नाही आहेत, पुरावे आहेत. मुलीने फेसबुक पोस्ट केली असेल, फेसबुकवरती लाईव्ह केलं असेल, पण त्यानंतर मला मिळालेल्या माहितीनुसार की ती मुलगी तिच्या वडिलांसोबत सुखरूप होती आहे आणि याच्याबाबत मी स्वतः त्या मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिचे दोन्हीही संपर्क नंबर हे कालपासून बंद होते. पण पोलिसांकडून घेतलेल्या माहितीनुसार ती मुलगी तिच्या वडिलांसोबत सुरक्षित आहे. परंतु तिने काही स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत की त्या तिने जी आत्महत्या केली ती त्याच्यानंतर, तर ते स्क्रीनशॉट जे आहेत ते तिने शेअर केलेत की त्याच्यामध्ये ज्याच्यावरती गुन्हा दाखल आहे त्यांनी सांगितलं की तू मरणार होतीस तर का मेली नाहीस वगैरे, तर त्याच्याबाबत आपण काही दखल घेणार. याबाबतचे स्क्रीनशॉट माझ्याकडे देखील आले, त्याची माहिती घेतली असता जो स्क्रीनशॉट आले त्याच्यावरती कोणी पाठवलेत हा नंबर दिलेला नाही आहे. नाही, काल मी जी माहिती घेतली पोलिसांकडून त्या माहितीनुसार ती मुलगी तिच्या वडिलांसोबत सुरक्षित आहे अशी माझ्याकडची माहिती आहे. म्हणजे काय हा सगळा प्रकार आहे, कारण एकीकडे पोलीसही सांगतात चित्रामध्ये आरोप करतात की मुलगी गायब आहे आणि मुलगी स्क्रीनशॉट शेअर करते की मला धमकावलं जात आहे, त्याच्यामध्ये थेट आरोपीचा नंबर आहे,
काय ह्या सगळ्या प्रकाराबाबत म्हणायचं? याबाबत पोलीस तपास करतात. जसं तुम्ही म्हणताय मुलगी गायब आहे, तर माझ्या माहितीनुसार, मी पोलिसांकडून घेतलेल्या माहितीनुसार, मुलगी तिच्या वडिलांसोबत सुरक्षित आहे. दुसरी गोष्ट, मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण मुलीचे स्वतःचे नंबर बंद आहेत कालपासून. यामध्ये पोलिसांकडची माहिती ही, मला असं वाटतं की आपण सत्य माहिती आहे असं समजून पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय. ते सत्यमध्ये तुमच्या सोबत आहेत असाही आरोप तुमच्यावरती होतो. मला असं वाटतं विरोधकांनी आरोप करणं हा त्यांचा एकलमी कार्यक्रम आहे. कोणत्याही आरोपीला आपण पाठीशी घालत नाही, आजपर्यंत घातलेलं नाही. 3 महिन्याच्या कालावधीपूर्वी मी जेव्हापासून राज्य महिला आयोगाचा पदभार स्वीकारला आहे तेव्हापासून ज्या ज्या घटना आपल्याकडे येतील त्या प्रत्येक घटनेमध्ये कोणी संबंधित व्यक्ती आरोपी असेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आपण निर्देश दिलेत. आणि जर असं वाटत असेल, अगदी पक्षाच्या संबंधित काही व्यक्ती असतील, तर त्यांच्यावरतीसुद्धा आपण कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. राहिला विषय विरोधकांचे आरोप, तर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालेल्या पहिल्या दिवसापासून विरोधकांना मानसिक नैराश्य आले आणि मानसिक नैराश्यापोटी त्यांच्याकडे कोणता विषय राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे आरोप करणं हा त्यांचा एकलमी कार्यक्रम आहे आणि त्यानुसार ते आरोप करत राहतात. माझं ते त्यांना विरोधकांना या निमित्तानं उत्तर आहे की आपण आपल्याकडे जे काही पुरावे असतील ते पुरावे घ्यावेत. एखादी पत्रकार परिषद घेऊन 4 कागद हातात घेऊन फडफड करण्यापेक्षा पुरावे सादर करावे. निश्चितपणाने ज्यांच्या ज्यांच्या विरोधात पुरावे आहेत त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू. त्यांच्याकडचे पुरावे पोलीस तपास करतात. मला असं सांगायचं आहे, आपला पोलीस यंत्रणेवरती विश्वास आहे आणि विरोधकांपेक्षा पोलिसांवरती, महाराष्ट्र पोलिसांवरती आपला विश्वास आहे. आत्तापर्यंत विरोधकांनी महाराष्ट्राला, महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करायचं षडयंत्र हे गेल्या 2 वर्षापासून राबवलेलं आहे. त्याच्यामुळे माझा न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे, कायद्यावरती विश्वास आहे, पोलीस यंत्रणेवरती विश्वास आहे. त्याच्यामुळे या घटनेमध्ये पोलीस तपास करत असताना त्यांचा तपास संपूर्ण पूर्ण झाल्यानंतर याबाबतचा अहवालही आम्ही आपल्यासमोर सादर करू. काही जवळपास हा गुन्हा दाखवून आता 1 महिना उलटलेला आहे. चित्राताईंशी भेटतात, चित्रावाघशी भेटतात, पत्रकार परिषद घेतात, त्या मुलीला असं वाटलं नाही की तुमच्याकडे यावं का? मलाही आश्चर्य वाटलं का नाही आली म्हणजे. मलाही आश्चर्य वाटलं की काही लोक यांनाच कसे भेटतात. आणि दुसरी गोष्ट, पत्रकार परिषद घेताना त्यांच्या शेजारी ज्या बसलेले असतात ते स्कार्फ बांधून चेहरा झाकलेला असतो, त्या व्यक्तीला आम्ही नंतर शोधायचा प्रयत्न करतो पण ते कुठे सापडत नाहीत आम्हाला. तर मला तुमच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमातून सांगायचं आहे की ज्यांना कोणाला त्रास होतो आहे, राज्य महिला आयोग काम करत आहे, राज्याचे गृहमंत्री चांगल्या पद्धतीने काम करतात आणि हे सगळं करत असताना ही लोकं आमच्यापर्यंत आली नाहीत किंवा साधी तक्रार नोंद करत असताना मी स्वतःचा प्रयत्न करते संपर्क करण्याचा, माझा संपर्क होत नाही आहे. तुमची पोलीस यंत्रणेचा पण संपर्क होत नाही का? मी पोलिसांचीच प्रतिक्रिया आता तुम्हाला सांगितली. पोलीस यंत्रणेची संपर्क होतो, हे पोलीसही सगळे माझ्यासोबत आहेत, हेच पोलीस या घटनेचा सगळा तपास करतात. पोलिसांनीच काल आम्हाला सांगितलं की ही मुलगी तिच्या वडिलांसोबत सुरक्षित आहे. पोलिसांनी तुम्हाला तिच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला नाही, तुम्ही भेटायचं म्हणतात तर, किंवा तुम्ही म्हटलं नाही पोलिसांना की तिच्यासोबत मला? पोलीस त्या मुलीपर्यंत पोहोचू शकतात. तिच्याशी पर्सनली या सगळ्या विषयी बोलत असताना त्या मुलीशी माझा संपर्क झालेला नाही असं मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय. त्या मुलीच्या वडिलांनी आरोप केला, हे सगळं पॉलिटिकल षड्यंत्र आहे माझ्या विरोधात. नाही, मी असं मी माझं एक म्हणणं आहे, व्यक्ती कोणीही असू दे, आम्ही त्या ठिकाणी जातपात पक्ष बघत नाही. आरोपी तो आरोपी असेल, पण यामध्ये तपास यंत्रणेमध्ये आपण काही कालावधी पोलिसांनाही देतो. शेवटी न्यायव्यवस्था काहीतरी त्याचं काम करत असते. कोणत्याही व्यवस्थेचा पूर्ण तपास होण्याअगोदर आरोप करणं हे चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे तपास झाल्यानंतर ते तुमच्या सगळ्यासमोर काय सत्य आहे ती गोष्ट येईलच. पण यामध्ये आरोप करत असताना तुम्ही पुरावे सादर करण्याअगोदर नंतर ते व्यक्ती जिच्याबद्दल तुम्ही तक्रार करता ती व्यक्ती नंतर भेटत नाही असं बरंच प्रश्न असा आहे की तुम्ही आता पोलिसांसोबत या मुलीला भेटायला आला. तुम्ही सांगितलं की पोलिसांनीच तुम्हाला सांगितलं ती मुलगी वडिलांसोबत सुखरूप आहे, म्हणजे पोलिसांना माहिती आहे ती मुलगी कुठे आहे. तर तुम्ही इथं जसं पोलिसांसोबत हिला भेटायला आला, तसं त्या मुलीला पोलिसांसोबत तुम्ही भेटायला का गेला नाही? पोलिसांना का सांगितलं? त्या मुलीची मानसिकता त्यांनी, पोलिसांनी तिला समजून, ती जसं तिने फेसबुक पोस्ट केलेली आहे की मी आत्महत्या करत आहे किंवा माझी मानसिक स्थिती तशी नाही आहे, तर पोलिसांनी तिला समजून सांगितलेलं आहे, तिचं काउन्सिलिंग केलेलं आहे आणि पोलिसांकडून आलेली ही माहिती ग्राह्य धरता या मानसिकतेमध्ये तिच्याशी वैयक्तिक बोलणं मला महत्त्वाचं वाटलं. तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही, पण तिचं कुटुंबही पोलिसांच्या आव्हान करायची गरज नाही आहे. मी स्वतः कालपासून प्रयत्न करतोय, माझा पूर्ण आयोगाचा स्टाफ प्रयत्न करतोय की तिला स्वतः तिच्याशी बोलणं महत्त्वाचं आहे, बाकीचे कोणाकडून प्रतिक्रिया घेण्यापेक्षा. पहिली गोष्ट, या गोष्टीतून एक गोष्ट असं दाखवली जाते की पोलिसांवरती विश्वास नाही.
आम्ही पहिल्यापासून पोलीस यंत्रणेवरती आणि कायदा सुव्यवस्थेवरती न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवणारी लोक आहोत.